छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकट आली, त्यातील काही संकट अशी होती की महाराज त्यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी स्वराज्यात निर्माण झाली होती। अफजल खानाचा प्रसंग, जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकट वेळोवेळी महाराजांवर कोसळली। परंतु या सर्व संकटांमध्ये सर्वात मोठं संकट म्हणजेच आग्र्याची नजर कैद। स्वराज्यापासून आग्रा अतिशय दूर, औरंगजेबासारखा दगाबाज बादशाह, कडेकोट पहारा, सर्वत्र निराशेचा अंधकार, आशेचा एकही किरण त्यावेळी महाराजांसमोर नव्हता। अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती। त्यातच औरंगजेब अतिशय कपटे आणि दगाबाज, परंतु शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी, माणसांची पारख करणारे, दूरदृष्टी, राजकीय जाण असणारे, अतिशय कार्यतत्पर राजे होते। परंतु पुरंदरच्या तहानं महाराज कोड्यात अडकले होते। महाराजांना आग्र्याचे निमंत्रण स्वीकारण्यापलीकडे गत्यंतरच राहिले नाही। महाराज आपणहून गेले नाहीत तर त्यांना जाणं भाग पडलं होतं। आग्र्यास न जावे तर जयसिंगाची आणि बादशहाची गैरमर्जी, नाही जावे तर बादशाह केव्हा दगा देईल हे सांगता येत नव्हतं। अशा विचित्र परिस्थितीत महाराज अडकले होते आणि ही कोंडी फोडण्यासाठीच महाराजांनी आग्र्याला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला। औरंगजेबाच्या वाढदिवसादिवशी महाराज आग्र्यात दाखल झाले, परंतु दगाबाज औरंगजेबानं जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी आग्र्याच्या दरबारात त्यांना जाणीवपूर्वक मागच्या रांगेत उभं केलं। परंतु अपमान सहन करतील ते राजे शिवछत्रपती कसले? उभ्या आयुष्यामध्ये औरंगजेबाला दरबारामध्ये कधीच कोणी पाड दाखवली नव्हती। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातच त्याची मस्ती उतरवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जपत औरंगजेबाला पाड दाखवून दरबारातून सरळ बाहेर निघून गेले। परंतु संतापलेल्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजांसह आग्र्यात नजर कैदेत ठेवण्याचा आदेश दिला। शिवाजीराजांवरती अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला। महाराजांना फौलाद खान नावाच्या अत्यंत नीच आणि क्रूर माणसाच्या हवाली करण्यात आले। आता काय करावे हे राजांना समजत नव्हतं। राजकारण पूर्णपणे फसलं होतं, सर्व खेळ जीवाशी आला होता, मरण जवळ दिसत होतं। कित्येक दिवस लोटले तरी यावरती उपाय सापडत नव्हता। शिवाजीराजे अत्यंत चिंतातूर झाले। तिकडे राजगडावरती देखील मासाहेब जिजाऊ चिंतेत होत्या। जिजाऊंचा जीव तिळतिळ तुटत होता। औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर कसे पडायचे याचाच विचार शिवाजीराजे करत होते। आग्र्याच्या नजरकैदेतच छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा औरंगजेबाचा बेत होता। महाराजांना औरंगजेबाचा हा कपटी बेत माहीत झाला होता, कारण औरंगजेब दगाबाज आहे हे महाराजांना आधीच माहीत होतं। महाराज सावध झाले, काही करून औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटून जावंच लागेल यासाठी महाराजांनी योजना आखण्यास सुरुवात केली। याच योजनेचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तब्येत ठीक नाही असा बनाव केला। ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात जावे लागले नाही। परंतु शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून बाहेर पडण्याची योजना आखली। श्रावण वद्य नवमी, श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मोठमोठे पेटारे भरून मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले आणि बादशास अर्ज करून आमचे पूर्वापार व्रत असून ते करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली। औरंगजेबाने लगेच परवानगी दिली। मिठाईनी भरलेले पेठारे आग्र्यातील सरदार, बादशाही वजीर, फकीर, साधू तसेच गरीब जनता यांच्यामध्ये वाटले जाऊ लागले। मिठाई वाटपाच्या वेळी शिवाजीराजांच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली। पहारेकरी पेटारे उघडून पाहणी करत असत, मगच पेटारे बाहेर नेले जात असे। आता दररोज मिठाईचे पेठारे वाटले जाऊ लागले, त्यामुळे पहारेकरी आता कंटाळून गेले। दररोज पेठारे उघडून पाहण्यापेक्षा एखादाच पेठारा पहारेकरी उघडून पाहू लागले आणि इतर पेठारे तसेच जाऊ देत। अखेर 16 ऑगस्ट या दिवशी रामसिंग शंभूराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारात मुजऱ्यास गेला। त्यावेळी औरंगजेबानं
महाराजांनी मनसब कबूल करून त्यांच्याकडील किल्ले बादशाह सोपवून काबूलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले. परंतु शिवाजीराजांनी औरंगजेबाचा हा आदेश नाकारला. औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांना समजला. आता काहीही करून औरंगजेब आपणास ठार करेल हे शिवरायांच्या लक्षात आले. त्यांनी आग्र्यातून निष्ठून स्वराज्यात परतण्याच्या मोहिमेला पूर्ण स्वरूप देण्याचे ठरवले. 17 ऑगस्ट या दिवशी जुम्माचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार बंद होता. मशिदीत औरंगजेबासह सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते. शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते. दुपारच्या सुमारास महाराजांचं डोकं दुखू लागलं. प्रकृती ठीक नसल्यामुळे महाराज झोपी गेले. त्यांच्यासोबत असलेला मदारी मेहतर त्यांचे पाय दाबत तिथेच बसला. मथुरेतील लोकांना आणि फकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली. ठरलेल्या योजनेप्रमाणे महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद यांना झोपी जाण्यास सांगितले. संध्याकाळच्या वेळी पेटारे मथुरेस रवाना झाले. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे बाहेर पडले याविषयीचे दोन मतप्रवाह आढळतात. त्यापैकी एक म्हणजे राजे शंभूराजांना घेऊन पेटाऱ्यात बसून आग्र्यातून बाहेर पडले, तर अनेक इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून नाही तर वेषांतर करून आग्र्यातून बाहेर पडले. खरं तर शिवाजीराजे हे वेषांतर करूनच आग्र्यातून बाहेर पडले याविषयी अनेकांचे एक मत आहे. महाराजांनी अतिशय मुद्देसूद योजना आखली होती. त्यानुसार दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागले. प्रकृती ठीक नसल्यामुळे महाराज झोपी गेले. त्यांच्यासोबत असलेला मदारी मेहतर त्यांचे पाय दाबत त्या ठिकाणी बसून राहिला. मथुरेतील काही लोकांना आणि फकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली. ठरलेल्या योजनेप्रमाणे महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद यांना झोपी जाण्यास सांगितले. संध्याकाळच्या वेळी पेटारे मथुरेस रवाना झाले. राजांनी वेषांतर केले आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे याच पेटाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून आग्र्यातून बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शामियान्याच्या बाहेर असणारे पहारेकरी अधूनमधून आत डोकून पाहत होते. तिथे महाराजांच्या वेशातील हिरोजी फर्जंद महाराजांचा शेला पांघरून झोपले होते. त्यांच्या डोक्याजवळ नेहमीचा मंदिर ठेवलेला होता. 18 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी पहारेकऱ्यांनी सकाळी आत डोकून पाहिले असता महाराज झोपलेले दिसले. थोड्या वेळाने महाराजांनी नेहमीप्रमाणे सुकामेवा मागवून खाल्ला आणि परत झोपी गेले. महाराज अजूनही उठले नसल्याने पहारेकऱ्यांनी चौकशी केली असता महाराजांचे डोके दुखत आहे असे त्यांना सांगण्यात आले. थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद आणि त्यांच्यासोबत असलेले मदारी मेहतर महाराजांचे डोके दुखत आहे, त्यामुळे आम्ही औषध आणण्यासाठी चाललो आहोत. महाराज आतमध्ये झोपलेले आहेत, त्यांना कोणीही त्रास देऊ नये असे पहारेकऱ्यांना बजावत छावणीच्या बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी काहीही हालचाल न झाल्याने पहारेकरी आत गेले तर त्यांना धक्काच बसला. महाराजांचा पलंग रिकामा होता. त्यांची पादत्राणे आणि त्यांचा मंदिर इतक्याच वस्तू आतल्या खोलीत होत्या. पहारेकऱ्यांच्या लक्षात आले महाराज आग्र्याच्या नजरकैदेतून निसटले. महाराज नजरकैदेत असताना त्यांना पहारा देण्याची जबाबदारी ज्या फौलादखानावर होती त्या फौलादखानाला ही बातमी समजली. फौलादखानाला काही कळेना, महाराज जमिनीत घुसले की आकाशात उडाले. त्याचवेळी औरंगजेबाला महाराज कैदेतून निसटल्याची बातमी देण्यात आली. औरंगजेब प्रचंड संतापला. संपूर्ण आग्रा शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दरबारापासून ते सामान्य जनतेपर्यंत महाराज कसे सुटले, कुठे गेले याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या. औरंगजेब मात्र ही बातमी ऐकून प्रचंड धास्तावला आणि संतापला देखील. औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात नमूद केले आहे, त्याच्या क्षणिक निष्काळजीपणामुळे शिवाजीराजांना पलायनाची संधी मिळाली आणि त्यामुळेच निर्माण झालेल्या सततच्या संघर्षाचा औरंगजेब मरेपर्यंत अंत झाला नाही. शिवाजीराजांनी जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत औरंगजेबाला या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात
अक्षरशः सळोकी पळो करून सोडले।